हॅलो डिअर स्टुडंट्स एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे पेपर प्रेझेंटेशनवरती मी तुम्हाला ऑलरेडी काही बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेली होती आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला देणार आहे टॉप ट्वेंटी टिप्स की ज्याच्या थ्रू तुम्ही छानपैकी पेपर प्रेझेंटेशन करू शकणार आहात आणि विच विल बी हेल्पफुल इन गेनिंग मोर मार्क्स इन युअर एक्झाम है ना सो माझी सगळ्यात पहिली जी टिप असेल तुमच्यासाठी ती असणार आहे मार्जिनशी रिलेटेड हां तुमचे जे काही डाउट्स असतात की जसं की पहिला प्रश्न असतो की मार्जिन कशी करायची तर जसं तुम्हाला इथं दिसतंय हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असते इथे एक दोन ह्या पद्धतीनेच करायचं आणि इथे या, या बाजूला एक जरी तुम्ही मार्जिन केली सी इथे एक पूर्ण तुम्ही स्केलन जरी आखली मार्जिन तरी इट इज सफिशियंट त्याच्यापेक्षा जा जास्त जागा पण सोडू नका आणि इथं जसं तुम्हाला दाखवलंय क्वेश्चन नंबर वनसाठी तुम्हाला ऑलरेडी जागा आहे ए त्यानंतर इथे आहे त्याच्यातले सब क्वेश्चनचा नंबर खूप सारे मार्जिन्स पण सोडायचे नाहीत उगाच आपल्याला वाटतं की इकडे 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 दोन्हीकडे मार्जिन सोडल्या तर ते छान दिसेल पण नाही ह्याच्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार नाही आहे ना सो अवॉइड करायचं आहे खूप मोठ्या मोठ्या मार्जिन्स दोन्ही साईडला सोडायचं मेन जो आहे पार्ट दॅट इज इथे क्वेश्चन नंबर लिहिण्यासाठी आणि त्याचे सब क्वेश्चन लिहिण्यासाठी बाज झाला हा माझी पहिली टीप झाली त्यानंतरची दुसरी टीप आहे क्वेश्चन नंबर लिहायचा कसा बरेच जसं की इथं तुम्हाला दिसतंय ह्या पद्धतीनं लिहिला मी क्वेश्चन है ना सो असं पण चालतंय ऍक्सेप्टेबल काही काही मुलांना वाटतं इथं लिहिन मी क्वेश्चन नंबर वन ए सो इट इज ऑल्सो ऍक्सेप्टेबल ह्याच्यात काही तुम्हाला आ, पेपर प्रेझेंटेशन वरती मार्क्स जाणार वगैरे असं काही होणार नाही उलट इझिली तुम्हाला आयडेंटिफाय पण होऊ शकतं सो so, ही एक मेथड ऍक्सेप्टेबल आहे त्यानंतर टिप नंबर टी आहे की तिसरी जी आहे तुमचे मार्क कसे कॅल्क्युलेट होतात स्टुडंट्स तुम्हाला माहित असेल की आतापर्यंत तुम्ही ज्या एक्झाम्स दिलात त्याच्यामध्ये कसं होतात की टोटल सगळे आपण ऑल टुगेदर मार्क कॅल्क्युलेट करतो आणि मग त्याची सगळी टोटल झाली की तुमच्या फर्स्ट पेजवरती दिली जाते है ना सो ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला मात्र एक बेनिफिट असा आहे सपोज फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे हा एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू आता ह्या पहिल्या क्वेश्चनमध्ये समजा इथे या स्टुडंटला वन अँड हाफ मार्क मिळाले आउट ऑफ टू हा इथे परत वन अँड हाफ मार्क किंवा असेल सो प्रत्येक क्वेश्चन वाईज म्हणजे क्वेश्चन नंबर ए क्वेश्चन नंबर वन जो असेल क्वेश्चन नंबर वन त्याच्यातला ए बी असे सगळे मिळून तिथं काउंटर प्रत्येक क्वेश्चन वाईज म्हणजे समजा तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर टू जो आहे तो टेन मार्क्स आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एट अँड हाफ मार्क्स मिळाले असतील तर इथे ऑल ऑलटुगेदर तुमचे नऊ मार्क्स होणार असं प्रत्येक क्वेश्चन वाईज होणार ना की जसं की आपले जे स्कूलचे एक्झाम होतात त्याच्यामध्ये कसं होतं क्वेश्चन नंबर वनमध्ये एट अँड हाफ मार्क क्वेश्चन नंबर टूमध्ये सपोज टेन अँड हाफ मार्क असे काही असतील तर ते दोन्ही मिळून हाफ हाफ असे कॅल्क्युलेट होऊन ऑल टुगेदर आपण जसं करायचं तसं इथे नाही हा एक तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे इथे ऑब्व्हियसली तुम्हाला अर्धे अर्धे मार्क जरी मिळत गेले तरी तुमचे एक मार्क दोन मार्क हे असेच वाढून जातात पर क्वेश्चन हाफ हाफ मार्क मिळाल्यामुळे सो हा एक आहे ही एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी त्यानंतरचा पुढचा प्रश्न की तुमचा पेपर हा किती टीचर्स चेक करणार जसं की तुमची ही सप्लिमेंट असते ह्याच्यावरती लिहिलेलं असतं की इथे जो तुम्हाला दिसत एक्झामिनर आहे मॉड्रेटर आहे आणि चीफ मॉड्रेटर आहे आता एक्झामिनर तर सगळ्यांचे पेपर चेक करणार मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हे कशासाठी असतात तर सपोज एखाद्या स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स मिळत असतील त्यानंतर तर तो तो जो पेपर आहे तो मॉडरेटर जरा जास्त स्ट्रिक्टली तपासणार त्यानंतर समजा असे दोन चार स्टुडंट्स आहेत की ज्यांना ह्या पेपर मध्ये आउट ऑफ मार्क मिळालेत फोर्टी आउट ऑफ फोर्टी ह्याला पण मिळाले ह्याला पण मिळाले ह्याला पण मिळाले असे दोन चार मुलं असतील तर मग त्यांचं इव्हॅल्युएशन करून एखाद्याचे मार्क कट होऊ शकतात का वाढू शकतात का कमी होऊ शकतात का वाढू वाढणार तर नाहीच आहेत ओब्विसली कमी होऊ शकतात का तर ह्याचं इव्हॅल्युएशन मग हे चीफ मॉडरेटर्सच्या हातात असतं म्हणजे तुम्ही जितकं बघा तुम्हाला जर समजा तुम्ही फेल होत असाल तर मग एक्झामिनर आणि मॉडरेटर काय करतात तुम्हाला अर्धा अर्धा मार्क वाढवून तुम्हाला पास करायची जबाबदारी पण त्यांचीच असते पण तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पडण्याचे चान्सेस जिथे जास्त असतात मग तिथं तुमचे मार्क कट कसे होतील हे बघायचं देखील काम ह्या एक्झामिनरचं असतं सो ऑल so, टुगेदर तुमचे हे तीन एक्झामिनर ह्या ह्या पद्धतीनं म्हणजे जिथे तुमचे आउट ऑफ मार्क्स पडण्याचे चान्सेस आहेत ना जिथे ज्या पेपर्समध्ये तर त्यांचे पेपर्स हे मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर जरा जास्त स्ट्रिक्टली बघणार आहेत आणि होपफुल तुमचे सगळ्यांचे पेपर्स असेच जावेत की सगळ्यांना असे छान आउट ऑफ मार्क्स मिळावेत अशी माझी एक इच्छा आहे त्यानंतर फ्री मार्क्स मिळणार का हा एक पुढचा माझी टिप असेल टिप नंबर फोर किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन आहे रिलेटेड टू पेपर तर येस तुम्हाला फ्री मार्क मिळ फ्री म्हणजे काय असतं असा एखादा प्रश्न सपोज आउट ऑफ सिलेबस आला तर तुम्हाला त्याचे मार्क्स मग काय करणार तुम्ही तर तिथे जस्ट क्वेश्चन नंबर लिहायचा त्याचा सब क्वेश्चन जे काही असेल वन मधला ए बी सी वॉटेवर असेल आणि तिथे तो जस्ट अटेम्प्ट केला नंबर टाकला तरी तुम्हाला तिथे बिकॉज जसं की तुम्हाला माहिती आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सिलेबस आपला जो रिड्यूस झाला तर समजा तुम्हाला इन केस त्या रिड्युस मधला एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्ही अशा पद्धतीनं जरी लिहून आलात आन्सर दिलं किंवा नाही दिलं तरी सुद्धा मग तुम्ही अटेम्प्ट केलात म्हणून तुम्हाला तिथे त्या क्वेश्चनचे मार्क्स हे मिळणार आहेत ही एक इन्फॉर्मेशन झाली त्याच्यानंतर पेपरसाठी काही स्पेसिफिक टिप्स असतील का तर त्या सगळ्यात शेवटी मी देणार आहे तुम्हाला प्रेझेंटेशनशी रिलेटेड किंवा कसं लिहायचं आन्सर तर हे एक झाला त्यानंतर क्वेश्चन लिहिण्यासाठी तुम्ही पेन कोणता यूज करणार पेन जसं की तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं एक तर एक पेन वापरायचं आहे ब्लॅक पेन वापरू शकता किंवा ब्लू पेन वापरू शकता तुम्ही एका ह्याच्या एका पेजवर ब्लॅक पेन किंवा मग तुम्ही लिहिलंय ब्लू पेन न अंडरलाईन केलंय ब्लॅक पेन न किंवा मग असं काही तर नाही एक तर एकच जो इंक कलर आहे तोच वापरायचा एक्झामला जाताना तुमचे सोबत म्हणजे एक जो काही तुमचा नेहमीचा पेन असेल तो आणि मग त्याच्यासोबत रिफिल किअर जे काही लागणार आहे मटेरियल ते घेऊन जायचं उगच मग ऐन वेळेस काही प्रॉब्लेम झाला तर मग एक टेन्शन नको यायला यासाठी सो लक्षात ठेवायचं अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही पेन्सिल वापरू शकता बट अदर कलरचा पेन हा वापरायचा नाही आहे स्ट्रिक्टली कलरफुल दिला क्वेश्चन नंबर लिहिण्यासाठी वेगळ्या कलरचा पेन आन्सर लिहिण्यासाठी वेगळ्या कलरचा पेन ही काय आपली नोटबुक नाही आहे हा आपला क्वेश्चन पेपर आहे सो स्ट्रिक्टली अवॉइड करायचा आहे ह्या गोष्टी त्याच्यानंतर अंडरलाईन करायचं आहे का महत्वाचे आन्सर जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं महत्व आन्सरमधले महत्वाच्या, महत्वाच्या, महत्वाच्या वर्ड्सना तुम्ही अंडरलाईन करू शकता आयदर युझिंग पेन किंवा त्याला तुम्ही असे बॉक्स पण करू शकता किंवा मग पेन्सिलना अंडरलाईन करा व्यवस्थित स्केलचा वापर करून वाकडं तिकडं नाही येणार हे हा तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेवटच्या जे तुम्हाला पेपर लिहून झाल्यानंतर किंवा लिहिता लिहिता सुद्धा तुम्ही पटपट पटपट अंडरलाईन करू शकता की त्यातला तो महत्वाचा वर्ड आहे हे तुमच्या सोयीनं तुम्ही करा आयदर लिहिता लिहिता करा किंवा मग पेपर पूर्ण झाल्यानंतर एकदा कि मग त्यातले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करा त्यानंतरची माझी पुढची महत्वाची तुम्हाला सूचना अशी असेल की व्हाईटनर यूज करायचा नाही आहे बऱ्याच मुलांना सवय असते की चुकलंय आपल्याला तर तिथे करेक्शन करायसाठी व्हाईटनर लावला तर अजिबात नाही व्हाईटनर तुम्हाला कॅरी करायचा नाही आहे नो यूज ऑफ व्हाईटनर इज अलाउडे त्यानंतर शॉर्ट वर्ड्स यूज करायचे का जसं की डेफिनेशन आपण म्हणतो हे ना डेफिनेशन तर त्याला लिहिताना बरेचदा माझ्याकडनं पण असं वरती एन लिहिलं जातं तर अशा प्रकारचे शॉर्टकट्स हे अलाउड नाही आहेत पूर्ण जे आहेत ते लिहायचं ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या प्रकारचे जे जा वर्ड्स असतात तर बरेचदा लिहिता लिहिता आपण पटकन ऑक्सिडेशन असं लिहिलं जातं बट दिस इज नॉट अलाउड पूर्ण लिहायचं ऑक्सिडेशन रिडक्शन जे काही असतील ते अजिबात शॉर्टकट्स कर यूज करायची नाहीत देन माझी पुढची टीप असेल रिलेटेड टू एक्स्ट्रा रायटिंग बरेचदा तुम्हाला असं वाटतं की एखादा प्रश्न एवढा सोपा जातो की यार किती लिहू आणि किती नको त्या प्रश्नाचा आन्सर असं होतं no. बट नो मी जसं की तुम्हाला ह्याचं पण एक्सप्लेनेशन सांगताना सांगितलं की ह्या स्टुडंटला देखील माझ्या खूप एक्स्ट्रा लिहायची सवय म्हणजे जेवढा विचारलेला आहे हा त्याच्यापेक्षा ही खूप जास्त येत असतं सगळं मग आपल्याला लिहिलं जातं उत्साहाच्या भरात पण नंतर आपल्याला लॉंग आन्सरचे क्वेश्चन्स लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही सो स्ट्रिक्टली अवॉइड करायचं जेवढे मार्क जसं की दोन मार्कांचा प्रश्न असेल चारच पॉइंट लिहायचे तीन मार्कांचा प्रश्न असेल सहा पॉईंट लिहायचे काही काही आन्सर्स असे असतात की त्याच्यात दोन किंवा तीनपेक्षा जास्त होतच नाहीत ठीक आहे दॅट इज ऑल्सो ओके okay. म्हणजे दोन मार्कांसाठी तुम्ही दोनच मार्क दोनच पॉइंट बरेच आन्सर्स असे असतात की त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट्स त्याचे होऊ शकत नाही तर दॅट इज ऑल्सो ओके बट प्लीज डोंट ओव्हर राईट ऑल्सो कमीही लिहायचं नाही आहे बरेचदा मुलांना सवय असते पाच मार्कांचा प्रश्न आहे भलेही त्याचा आन्सर शॉर्टमध्ये असू देत पण तिथं मिर्च मसाला हा लावता आला पाहिजे क्वेश्चनची मार्किंग त्याला किती आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं त्याची आन्सरची लेंथ किती ठरवायची आहे मी खूप सारे पेपर्स असे चेक केलेत की ज्याच्यामध्ये मुलं पाच मार्काच्या प्रश्नाची उत्तरं एक दोन चार ओळीमध्ये किंवा एखाद्या पॅरेग्राफमध्ये संपवतात तर तुम्हाला तिथं मार्क मिळणार नाहीत म्हणजेच ओव्हर रायटिंग आणि लेस रायटिंग अंडर रायटिंग हे दोन्ही पण आपल्याला अवॉइड करायचे आहेत जेवढं वेटेज तेवढं त्याचं आन्सरची लेंथ ही आलीच पाहिजे स्पेसिफिकली प्रि प्रेझेंटेशनची टिप देताना मी असं सांगेन तुम्हाला की ज्या डायग्राम्स असतात फ्लो चार्ट असतात सायन्समध्ये काही काही प्रोसेसेसच्या जसं की सपोज बेअरची प्रोसेस असेल किंवा कुठल्याही मध्ये किंवा बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड किंवा जे टाईप्स असतात एखाद्याचे खूप सारे जसं की फॉर एक्झाम्पल घ्यायचं प्रिव्हेन्शन ऑफ करोजन त्याच्या जसे वेगवेगळ्या मेथड्स आहेत सो सपोज तसा पॉईंट जर तुम्हाला आला पाच मार्कांच्या मध्ये तर तुम्ही एक फ्लो चार्ट काइंड ऑफ बनवू शकता की प्रिव्हेन्शन ऑफ करोजन आणि मग तिथं नंबर वन नंबर टू नंबर थ्री असं म्हणजे तुमचं एक प्रेझेंटेशन आहे ते जास्त इफेक्टिव्ह होतं आणि तुमच्या आन्सरला जास्त वेटेज पण मिळतं की छान लिहिलंय बाबा ह्या मुलांनी म्हणून त्यानंतर माझी पुढची टिप तुम्हाला अशी असेल की क्वेश्चन्स हे सिक्वेन्सना लिहायचे का की मिक्स करायचे तर हा एक अगेन महत्वाचा पॅटर्न खूप साऱ्या मुलांच्यामध्ये मला बघायला मिळतो दॅट इज पहिला क्वेश्चन सपोज इथं लिहिला आता हा जसा की क्वेश्चन नंबर टू आहे ए इथं लिहिला हा संपला की लगेच मी नेक्स्ट पानावरती क्वेश्चन नंबर थ्री सुरू केला आणि मग मला आठवलं अरे क्वेश्चन नंबर वन टू मधला मी एकच लिहिला दुसरा राहिला लिहायचा चला आता इथं खाली मी क्वेश्चन नंबर परत टू लिहिणार दिस इज नॉट अलाउड अलाउड म्हणण्यापेक्षा यू कॅन इमॅजिन की तो एक्झामिनर आहे त्यांच्याकडे खूप सारे पेपर्स आहेत तपासायला असं जर भेळ मिसळ तुम्ही केलीत आन्सरशी तर कुठल्या क्वेश्चनचा कुठला आन्सर आहे कारण त्यांना काय असं का परत टोटल करायची असते ना एका एकाच पानावरती त्याचे सब क्वेश्चन क्वेश्चनची सगळी टोटल करून मग ते मार्क्स काउंट करायचे असतात सो so, मिक्स uh, करू नका तुम्ही क्वेश्चन नंबर टू लिहायला घेतला तर तोच लिहा ठीक आहे त्याच्यामध्ये तिसरा क्वेश्चन घुसवायचा नाही तिसरा घेतला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या मध्ये आणायचा नाही आता ही एक इन्फॉर्मेशन झाली सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता तुम्ही सपोज नॉर्मली आपण पहिला लिहितो मग दुसरा मग तिसरा चौथा उलटा सिक्वेन्स पण तुम्ही घेऊ शकता आधी चौथा मग तिसरा दुसरा किंवा आधी तिसरा घेतलात पण जो काही घ्याल तो पूर्ण सोडवा एवढं करा मिक्सिंग मात्र करू नका ठीक आहे त्याच्यानंतरच आहे फ्रीडम टाइम तर तुम्हाला आहेच आहे जसं की फोर्टी मार्क्सचा जो पेपर असतो तुम्हाला त्याच्यासाठी पंधरा मिनटं एक्स्ट्रा वेळ आहे एक्झाम सुरू होण्याच्या दहा मिनिटं आधी तुम्हाला पेपर दिला जातो हातात सो त्या वेळेचा यूज करून घ्यायचा त्या वेळेमध्ये पूर्ण पेपर आधी शांत डोक्यानं वाचून घ्या कुठले क्वेश्चन्स आपल्याला शुअरली येतात ते बघून घ्या तुम्ही पेपर सोडवताना पॅटर्न काय ठरवणार आहात म्हणजे सिक्वेन्स काय असणार आहे तुमचा कुठला क्वेश्चन आधी लिहायचा आहे कुठला नंतर आहे पेपरवरती काही लिहायचं नाही हा पेपरवरती हे येत आहे ते येतंय टिक केलं की तिथं कॉपी केलीत म्हणून समजलं जाईल तुमचं पेपरवरती तुम्ही जोपर्यंत तुमच्या एक्झाम हॉलमध्ये आहात अजिबात काही लिहायचं नाही एक्सेप्ट युअर रोल नंबर तुमचा रोल नंबर जो असेल हॉल तिकीटचा जो नंबर असेल तो तिथं लिहायचा हम्म बट बाकी काही सुद्धा क्वेश्चन पेपरवरती लिहायचं अवॉइड करा कसलेही मार्किंग काही काही करायचं नाही त्याच्यात ठीक आहे सो so, पहिले जे दहा मिनिटं तुम्हाला ऍडिशनल मिळणार आहेत त्यावेळी तिकडं तिकडं बघत बसायचं नाही तुला काय येते मला काय येते नो फोकस करायचंय आपली स्ट्रॅटेजी ठरवायची की ह्या दोन तासात मी माझं बेस्ट कसं देणार आहे सो so, त्या दोन दहा मिनिटाचं युटिलायझेशन या पर्पजसाठी करायचं टाइम मॅनेजमेंट जसं की तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे दोनच तास आहेत असं आपण गृहित धरूयात तर तुमचा जो पहिला क्वेश्चन आहे त्या दोन तासाचं डिव्हिजन तर तुम्ही कसं कराल तर पहिल्या क्वेश्चनसाठी म्हणजे क्वेश्चन नंबर एसाठी पंधरा ते वीस मिनिटाचा टाईम तुम्ही द्याल त्यानंतर क्वेश्चन नंबर टू जो आहे त्याच्यासाठी तीस मिनिटाचा द्याल थ्रीसाठी साधारण तीस ते चाळीस मिनिटांचा तुम्ही वेळ द्याल आणि फोरसाठी तुम्ही एक साधारण तीस मिनिटांचा असं एक डिव्हिजन करा सो दॅट तुमचा क्वेश्चन जो आहे लिहून म्हणजे एक अंदाज तुम्हाला येईल हा एक तास आणि हा एक तास असे दोन तास आणि प्लस म्हणजे इथे ऍक्च्युली मी क्वेश्चन नंबर थ्रीसाठी तुम्हाला चाळीस मिनिटं पस्तीस ते चाळीस मिनिटाचं चा एक दिलेलं आहे ठीक आहे की आणि वरचे पंधरा मिनिटं अगेन तुमच्या हातात राहतात ऍडिशनल आहेत मग त्यात काही चुकलंय का मग एक्स्ट्रा काही लिहायचं आहे का तर ते नंतर तुम्ही करू शकता बट मेक शुअर दहा मिनिटं जी आहेत तुमची त्या दहा मिनिटाच्या पर्यंत तुमचा पेपर सगळा कव्हर झालेला पाहिजे दहा मिनिटं उरलेली असताना पेपरच्या आधी तुम्हाला दहा मिनिटं हातात पेपर येतोय आल्यानंतरचे परत पंधरा मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे सो त्याचा यूज करून घ्यायचा त्याच्यानंतर तुमच्या आन्सर्स वेटेज आन्सरची व्हॅल्यू कशी वाढवायची बरेचदा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स जे असतात ते लिहिताना अगेन लिहिण्याच्या मध्ये आपण वर्नॅक्युलर लँग्वेज यूज करतो बट दॅट इज म्हणजे मी तर सांगेन ते अवॉइड करायचं आहे स्पेसिफिक वर्ड्स त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा प्रत्येक मधले इम्पॉर्टंट वर्ड्स काय आहेत हे अंडरलाईन करायची सवय ठेवत चला त्याचा यूज तुम्हाला एक्झामच्या वेळची जी एक्झाम टाइम रिव्हिजन म्हणतो ना तर ती करण्यासाठी होणार आहे ऐक आलं लक्षात सो नेहमी ट्राय करायचं तुमच्या आन्सरचं वेटेज वाढवण्यासाठी जसं की तुम्हाला इथं दिसतंय पॉइंट वाईज प्रत्येक नंबर इथं एक दोन तीन चार असे जे आहेत नंबर वाईज तुम्हाला लिहायचे आहेत पॉइंट वाईज आन्सर सो दॅट एक्झामिनरला वाचायला पण सोपं पडतं आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकता त्यातला एखादा महत्त्वाचा वर्ड असेल तर त्याला तुम्ही अंडरलाईन करायची द नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द ऍटम ऑफ मेटल इज लेस दॅन दॅट ऑफ मेटल बी मग आता इथं काय म्हणणार बॅलन्स इलेक्ट्रॉन्स ए मधले लेस आहेत बरोबर लेसर नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन इन द मेटल ऍटम मोर रिॲक्टिव्हिटीज हे असं काय सांगणार मग लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मोर रिॲक्टिव्ह असे जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्यांना तुम्ही अंडरलाईन करू शकता सो दॅट तुमचं मधले म्हणजे तेवढे पॉईंट जसं की तुम्हाला माहित आहे आन्सर की जे असते त्यात पूर्ण सेंटेन्सेस वगैरे दिलेली नसतात स्पेसिफिक वर्ड्स दिलेले असतात एक्झामिनर पण तुमच्या उत्तरामध्ये ते वर्ड्स आहेत की नाही ते बघतात आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे मार्क्स हे दिले जातात पर्सनल रिस्पॉन्स हे सांगितलं तुम्हाला मी आता की अवॉइड रायटिंग वर्नॅक्युलर लँग्वेज यू ट्राय टू यूज ओनली सायंटिफिक वर्ड सायंटिफिक लँग्वेज त्यासाठी स्पेसिफिक Uh, जी लँग्वेज आहे आन्सर्स बघताना तर त्या पद्धतीनेच स्पेसिफिकली डेफिनिशन्स लिहिताना जेव्हा मी रिव्हिजन घेत असते तर डेफिनेशन सांगताना मुलं सांगतात बरोबर कन्सेप्ट बट मेक शुअर तुम्ही डेफिनेशन्स लिहिताना ह्या प्रॉपर त्या तेच वर्ड्स आले पाहिजेत कारण तिथं तुम्हाला म्हणजे नॉर्मली मी सांगते तुम्हाला की उत्तराचे महत्वाचे वर्ड्स आधी लक्षात ठेवा मग त्याच्यावरनं तुमचे आन्सर्स बिल्ड करा बट दिस इज नॉट ऍप्लिकेबल फॉर डेफिनेशन्स डेफिनेशन म्हणजे दशा दिल्यात तशाच आपल्याला लिहायच्या आहेत हे विसरू नका ऑरेल्स मग त्याचे मार्क्स हे जाणार त्यानंतर क्वेश्चन आधी वाचा रिराईट सांगितलंय का नुसतं ऑप्शन लिहायला सांगितलंय ट्रू ऑर फॉल्स लिहिताना बरेचदा तुमच्या चुका होतात की चुका म्हणजे ट्रू ऑर फॉल्समध्ये बरेचदा दोन प्रकारे विचारलं जातं आयदर नुसतंच ट्रू ऑर फॉल्स किंवा जर फॉल्स असेल तर ते करेक्ट करून लिहा असा एक प्रश्न विचारला जातो सो तो प्रश्न काय विचारलाय हे आधी बघून घ्यायचं आणि मग तुमचा आन्सर हे ठरव कारण उगच गडबडीत आपण लिहायला जातो आणि थोडक्यासाठी मग मा आपले मार्क जातात त्यानंतर मी तुम्हाला न्यूमरिकलच्या बाबतीत पण सांगितलेलं होतं की युनिट लिहायला विसरायचं नाही आणि हे कुठलंही न्यूमरिकल सॉल्व्ह करताना गिव्हन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन ह्या पॅटर्नमध्ये लिहायचं आणि शेवटी अगेन हे वर्ड्समध्ये परत एका सेंटेन्समध्ये तुमचं फायनल आन्सर हे आलं पाहिजे त्यानंतर सप्लिमेंट्स सप्लिमेंट घ्यायच्या का तर तुमची जी आन्सरशीट असते त्याच्यामध्ये सफिशियंट नंबर ऑफ पेजेस असतात शक्यतो सप्लिमेंट घ्यायची गरज सायन्ससाठी लागत नाहीच त्यामुळे सप्लिमेंटचा प्रश्न हा अगदी रेअरली येतो की यूज करायच्या किंवा कशात हेल करायचा तर तो, तो अगेन प्रश्न वेगळा त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली ते जे स्टिकर्स असतात बारकोड असतात त्याचे त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीचा एक वेळ द्यावा लागतो ते एकदा व्यवस्थित समजून घ्या की कशा पद्धतीने चिकवायचं आहे तुमचे नेम्स वगैरे आधी लिहून मग त्याच्यावरती ते स्टिकर्स वगैरे तुम्हाला स्टिक करायचे असतात तिथं तुम्हाला एक्झामिनर जे असतात जे तुमचे सुपरवायझर ते तुम्हाला तिथं त्या त्या वेळेस गाईड करतीलच रफ वर्क एक आहे आता जसं की कॅल्क्युलेशन आले हा अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे पेपरला तुम्ही जेव्हा सायन्स वनचा सा पेपर सपोज असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गेल्या गेल्या सगळ्यात आधी काय करायचं तर पहिले जे ट्वेंटी एलिमेंट्स आहेत तर ते तुमचं रफ, वर, रफ वर्क सगळ्यात शेवटचं पेज जे आहे तुमच्या आन्सरशीटचं त्याच्यावरती वरती लिहायचं असं इथे इथे रफ वर्क म्हणून आणि मग पूर्ण तिथे त्या पेजवरतीच तुम्हाला रफ वर्क करायचं आहे बाकी कुठेही नाही कसल्याच पद्धतीचं त्यानंतर हा त्या रफ पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे तर पहिले ट्वेंटी इलेमेंट्स ओळीनं लिहून घ्यायचे म्हणजे जसं की तुम्ही स्कॉलरशिपचे जसे एक्झाम्सनं जातात तसं ए बी सी डी ओळीनं उलटे उलटे सुलटे सिक्वेन्स नंबर जसं लिहितात तसं कारण तुम्हाला हे तर माहीत आहे आपल्या टेबल टेबलवरती कंपल्सरी एखाद दुसरा तरी प्रश्न असतोच मग इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर स्मॉलेस्ट लार्जेस्ट काही ना काहीतरी विचारतात मग अशा प्रकारची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला त्याचा यूज होईल ओळीनं पहिले ट्वेंटी एलिमेंट्स हायड्रोजन हेलियम लिथियम आणि खाली त्यांचे नंबर्स हे रफ पेजवरती लिहूनच ठेवायचे हे एक लक्षात ठेवा कंपल्सरी हा ही एक तुम्हाला असलेली महत्वाची टीप झाली त्याच्यानंतर एखाद्या प्रश्नाचा आन्सर येत नाही मॅम बरेचदा असं होतं की जसं की क्वेश्चन नंबर एनी थ्री असतात तुम्हाला दोन येतात तिसरं येत नाही किंवा मग हे लिहू का ते लिहू असा गोंधळ असतो अशा वेळेस तिथे काय करायचं क्वेश्चन नंबर टाका तुम्हाला जे लिहायचं आहे तेवढं आणि लिटरली जागा सोडायची तिथे नंतर परत तो जो प्रश्न आहे तो अटेम्प्ट करा असं नका करू की तेवढंच हे केलंय आणि मग परत पुढं मग मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं अचानक तुम्हाला तो प्रश्न लिहिताना ह्याचा आन्सर बरेचदा आठवतं मग ते कुठं लिहायचं तर त्याच्या खाली होईल असं न करता एखादा समजा हा प्रश्न झालाय माझा पहिला प्रश्न इथे कम्प्लीट झालाय है। है ना सो इथं मी अंडरलाईन केली दुसऱ्या प्रश्नाच्यासाठी मी इथं खालीच येत येत आहे मला लिहायचंय मला नंतर पण आय एम नॉट शुअर की तिथं काय एक्झॅक्ट लिहायला पाहिजे थोड्या वेळाने आठवतं बरेचदा असं होतं तर अशी जागा सोडायची आणि मग पुढे नेक्स्ट याच्यावरती तो दुसरा क्वेश्चन जो असेल तो तुम्ही अटेम्प्ट करायला घ्यायचा आहे त्याच्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं लँग्वेज लिहिताना तुमची प्रायोरिटी ही कंपल्सरी सायंटिफिक लँग्वेज असली पाहिजे वे, पेपर वेळेत सोडवायचं आहे है, अक्षर हँडरायटिंग छान काढायचं रिडेबल असलं पाहिजे सुरुवातीला अगदी मोत्यासारखं अक्षर आहेत आणि शेवटी शेवटी काय लिहिलं हे वाचताच येत नाही जितकं म्हणजे तुमचं जरी हँड रायटिंग ठीक आहे आता तुम्हाला सुधारण्याचं आता काही हे नाही बट जरी तुमचं हँडरायटिंग प्रॉपर नसेल तरी ऍट लिस्ट ते एक्झामिनरला प्रॉपरली रीड करता यावं कारण मी सांगते ॲज अन एक्झामिनर म्हणून मी जेव्हा पेपर चेक करते व्यवस्थित अशा फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित तुमचं जेव्हा प्रेझेंटेशन असतं न कळत तुमची त्या पर्टिक्युलर आन्सरला चांगलं एक झुकती बाजू दिली जाते तेच जर तुम्ही छान लिहिलंय व्यवस्थित म्हणजे बरोबर लिहिलंय पण इतकं गचार गिचबिट लिहिलंय तर न कळत त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील त्या एक्झामिनरच्या माइंडवरती होतो इट इज ऑल रिलेटेड टू सायकोलॉजी सो hmm? so, तिथे कुठं कमी किंवा तिथं तुमच्या गचाळपणामुळे किंवा अव्यवस्थितपणामुळे तुमचे मार्क्स जाणार नाहीत ह्याची पण काळजी घ्या सो ह्या काही महत्वाच्या म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी टिप्स मी तुम्हाला सांगितल्या रिलेटेड टू पेपर प्रेझेंटेशन छान अभ्यास करा अजूनही अशीच काही महत्वाची महत्वाची माहिती घेऊन मी येणारच आहे तुमच्यासाठी जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत ठीक आहे ऑल द बेस्ट टिल देन गुड बाय थँक्यू